नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी सार्वजनिक खर्च पब्लिक एक्सपेंडेचर ही संकल्पना पब्लिक फायनान्समध्ये बघणार आहोत आपण सर्वांना माहिती आहे की सरकार विविध मार्गाने उत्पन्न जमा करतं त्याला आपण सार्वजनिक उत्पन्न म्हणतो किंवा सार्वजनिक महसूल या ठिकाणी म्हणतो या सार्वजनिक महसूलाप्रमाणेच सार्वजनिक खर्च ही सरकारची दुसरी बाजू तर सरकार विविध मार्गाने उत्पन्न कमावतं आणि मिळालेले उत्पन्न हे सार्वजनिक खर्चासाठी वापरत असते तर सार्वजनिक खर्च हा सरकारचा समाजाच्या कल्याणासाठी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्राचा विकास करण्यासाठी या ठिकाणी करण्यात येत असतो आणि म्हणून सार्वजनिक खर्च ही पब्लिक फायनान्समध्ये मह अतिशय महत्वाची संकल्पना या ठिकाणी समजली जाते या संकल्पनेचा अभ्यास या ठिकाणी आपण करूयात तर सार्वजनिक खर्च पब्लिक एक्सपेंडिचर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या जलद आर्थिक विकासासाठीच नियोजन प्रक्रिया करण्यात आली या प्रक्रियेबरोबरच केंद्र सरकारचा खर्च सतत वाढतच आहे भारताने कल्याणकारी राज्याची संकल्पना मान्य केली असल्यामुळे आणि प्रत्यक्षात अनेकविध कल्याणकारी कार्यक्रम हाती घेतले असल्यामुळे शासकीय खर्चात किंवा सरकारी खर्चात विलक्षण अशी वाढ झालेली आपल्याला दिसून येते गुणात्मक किंवा संरचनात्मक दृष्टीने पाहता सार्वजनिक खर्चाचा आकृतीबंध स्वातंत्र्यानंतरच्या काळात बराच पाडलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज सरकारच्या दृष्टीने संरक्षण आणि नागरी प्रशासन या बाबी महत्वाच्या होत्या म्हणून केंद्र पातळीवर त्याचप्रमाणे राज्य देखील संरक्षण आणि प्रशासन या दोनच बाबीवर प्रामुख्याने खर्च केला जात असे पण स्वातंत्र्यानंतर मात्र या ठिकाणी विकासावरील खर्चात उल्लेख नाही अशी वाढ झालेली आहे आपण थोडक्यात जर या ठिकाणी विचार केला तर केंद्र सरकारचा जो महसुली आणि भांडवली खर्च आहे तो एकोणीशे पन्नास एकोण च्या तुलनेत दोन हजार पंधरा सोळाच्या अंदाजपत्रकात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर हा सार्वजनिक खर्च कशा प्रकारचा आहे किती प्रमाणात वाढलेला आहे याचा लेखाजोगा थोडक्यात या ठिकाणी आपण बघूयात तर केंद्र सरकारचा जो महसुली आणि भांडवली खर्च हा दोन प्रकारे आपण सांगत असतो तर महसुली खर्च सन एकोणीसशे पन्नास एकावन्नमध्ये केंद्र सरकारचा महसुली खर्च केवळ साडेतीनशे कोटी होता तो दोन हजार पंधराच्या अंदाजपत्रकात सतरा लाख सत्याहत्तर हजार चारशे सत्याहत्तर कोटीपेक्षा अधिक दाखवण्यात आला आहे किती विलक्षण अशी वाढ झाली ही होण्याची कारण काय की संरक्षण साहित्यात साधन साहित्यात वाढ प्रशासनाचा विस्तार संसदेसारख्या लोकशाही संस्थांची कार्यपद्धती भारताच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या शिक्षण सार्वजनिक आरोग्य यासारख्या बाबीकडे अधिक लक्ष आणि त्याचबरोबर भाववाढ रोखण्यासाठीचे प्रयत्न यासाठी जो खर्च होतो तो त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून महसुली खर्चात वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर महत्वाचा खर्च आहे भांडुली खर्च आता भांडुली खर्च कोणता भांडवलावरील विकास खर्च राज्य सरकारांना दिलेली कर्जे आणि विकास उद्दिष्टांसाठी केलेला खर्च हा भांडुली खर्च आपण सांगतो तर केंद्र सरकारचा भांडुली खर्च हा सण एकोणीसशे पन्नास एकान मध्ये केवळ एकशे ऐंशी कोटीपेक्षा थोडासा अधिक होता तो सण आजार दोन हजार एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये सुमारे नऊ हजार सहाशे तीस कोटीपर्यंत वाढला आणि दोन हजार नऊ दहाच्या अर्थसंकल्पात तो एक लाख तेवीस हजार सहाशे सहा कोटी एवढा भांडवली खर्च या ठिकाणी दाखवण्यात आलाय आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की केंद्र सरकारचा महसुली खर्च आणि भांडुली खर्च या दोन्ही खर्चात विलक्षणे अशी वाढ झाली आपल्याला दिसून येत तर या तक्त्यामध्ये आपण पाहतो की केंद्र सरकारचा जो आ, महसुली खर्च आणि भांडवली खर्च आहे तो या ठिकाणी आपण पाहत आहोत तर साधारणपणे आपल्याला लक्षात येतं एकोणीसशे पन्नास एकावन्नला सरकारचा महसुली खर्च साडेतीनशे कोटी आणि भांडवली खर्च एकशे ऐंशी दोन्ही मिळून पाचशे तीस कोटी होता तो ऐंशी मध्ये कसा वाढला महसुली खर्च चौदा हजार पाचशे चाळीस भांडवली खर्च नऊ हजार सहाशे तीस आणि एकूण खर्च चोवीस हजार एकशे सत्तर कोटी हे सगळे आकडे कशात येतं कोटीमध्ये आहेत तर या ठिकाणी दोन हजार एक दोन लाख पुन्हा महसुली खर्च तीन लाख एक हजार सहाशे दहा कोटी त्यानंतर भांडुली खर्च साठ लाख आठ हजार चारशे कोळी आणि एकूण खर्च तीन लाख बासष्ट हजार चारशे पन्नास कोटी म्हणजे पा पाचशे तीस कोटीवरून चोवीस हजार तीन लाख कोटी एवढा त्याने हा दोन्ही मिळून खर्च वाढत आहे आणि दोन हजार पंधरा सोळाच्या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर महसुली खर्च हा पंधरा लाख कोटीपेक्षा जास्त भांडवली खर्च दोन लाख पेक्षा जास्त कोटीपेक्षा जास्त आणि एकूण खर्च हा सतरा लाख सत्याहत्तर हजार चारशे सत्याहत्तर कोटी महसुली खर्च आणि भांडवली खर्च एवढी त्या ठिकाणी वाढ या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे पन्नासशे च्या तुलनेत दोन हजार पंधरा सोळाच्या या महसुली खर्चात आणि भांडवली खर्च झालेली वाढ आपल्याला सांगता येते तर अशा प्रकारे या ठिकाणी सरकारचा हा दोन्ही मिळून खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसणं त्यानंतर केंद्र सरकारचा एकूण जो खर्च आहे हा सद्यस्थिती आपण पाहतो की एकोणीसशे एकोणनव्वद एकोणनव्वदनव्वद ला आणि दोन हजार पंधरा सोळाच्या अंदाजपत्रकात तर कसा आहे तर या ठिकाणी आपण दोन खर्च सांगतो अनियोजित खर्च आणि दुसरा नियोजित खर्च तर अनियोजित खर्च चोसठ हजार पाचशे कोटी एकोणीशे एकोणनव्वद नव्वदच्या प्रत्यक्ष असलेला खर्च आणि अंदाजपत्रकात आपल्या दोन हजार पंधरा सोळाच्या किती होता तेरा लाख बारा हजार दोनशे कोटी याच्यामध्ये महसुली खर्च भांडवली खर्च बावन्न हजार बारा हजार कोटी बारा हजार एक लाख कोटी किंवा बारा लाख आणि एक लाख कोटी तर अशा प्रकारे या ठिकाणी अनियोजित खर्च हा एकूण आपल्याला या अंदाजपत्रकात दिसून येतो त्याचप्रमाणे नियोजित खर्च जो आहे तो महसूल खाते आणि भांडवली खात्यामध्ये असलेला एकोणीशे एकोणनव्वद ला अठ्ठावीस हजार चारशे कोटी होता तो त्या ठिकाणी दोन हजार पंधरा सोळाच्या अंदाजपत्रकात चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्याहत्तर कोटी एवढा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे एकूण जर खर्च पाहिला आपण अनियोजित आणि नियोजित खर्च एकूण खर्च पाहिला तर हा ब्याण्णव हजार नऊशे कोटी एकोणीसशे एकोणवनव्वद ला प्रत्यक्ष खर्च केला होता तो दोन हजार पंधरा सोळाच्या याच्यात सतरा लाख सत्याहत्तर हजार चारशे सत्याहत्तर कोटी एवढा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण पाहतो की केंद्र सरकारचा एकूण जो खर्च आहे हा कोट्यावधी रुपयाने त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून सरकारचा हा खर्च सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तो नियोजित आणि अनियोजित प्रमाणे आता पूर्वी केंद्र सरकारच्या खर्चात तीन गटात वर्गीकरण करण्यात येत असे जे पूर्वीचा खर्च होतो त्यामध्ये आपण पाहतो की एक नागरी खर्च संरक्षणावर खर्च आणि राज्यांना द्यायची सहायकांना देणे तर अशा प्रकारे या ठिकाणी तीन खर्च खर्चामध्ये वर्गीकरण पूर्वी व्हायचं आता मात्र एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासून मात्र केंद्र सरकारने इथं या ठिकाणी आपल्या लक्षात आहे की सरकारने सार्वजनिक खर्चाचे नवे या ठिकाणी वर्गीकरण अवलंबले आहे त्यामुळे तत्पूर्वीचा केंद्रचा खर्च आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतरचा सरकारचा खर्च यांची तुलना करणे कठीण आहे सध्याच्या वर्गीकरण खर्चाच्या प्रमुख बाबीची कल्पना होऊ शकते आता आपण पाहतो की पहिले या ठिकाणी पूर्वी हा तीन मुद्द्यावर या ठिकाणी खर्च होत होता आताचा जो खर्च आहे तो दोन कारणावर आपण सांगतो एक योजना खर्च आणि दुसरा बिगर योजना खर्च आता योजना खर्चामध्ये हे सगळे घटक शेती संलग्न सेवा ग्रामीण विकास सिंचन पूर नियंत्रण ऊर्जा उद्योग खनिजे वाहतूक विज्ञान उद्योग विद्या पर्यावरण आणि आर्थिक सेवा तर बिगर योजना खर्चामध्ये व्याज संरक्षण अर्थसहाय्य आणि सर्वसाधारण सेवा हा भाग आपण पुन्हा पुढे या ठिकाणी लक्षात येऊ तर अशा प्रकारे सरकारचा हा खर्च तर या ठिकाणी सार्वजनिक खर्च हा दोन प्रकारचा एक योजना खर्च या ठिकाणी आपण पाहत आहोत हा योजना खर्च आहे एक प्रकारचा आणि दुसरा खर्च आहे बिगर योजना खर्च आणि दोन्ही म्हणून जो खर्च होतो त्याला आपण सार्वजनिक खर्च आहे ठीक आहे ना हा सार्वजनिक खर्च आहे तर या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक खर्चाची विभागणी दोन प्रकारे करतो आपण योजना खर्च आणि बिगर योजना खर्च तर हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतरच्या याच्यात आलेला घटक आणि म्हणून या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करू तर सार्वजनिक खर्च दोन घटकामध्ये या ठिकाणी विभागलेला आहे योजना खर्च आणि बिगर योजना खर्च तर या योजना खर्चामध्ये आपण पाहतो की सरकारचा जो योजना खर्च आहे त्यामध्ये हे घटक येतात एक ऊर्जा विज्ञान वाहतूक पर्यावरण आर्थिक सेवा उद्योग विद्या उद्योग व खनिजे सिंचन व पूर नियंत्रण त्यानंतर शेती व संलग्न सेवा आणि ग्रामीण विकास तर हे सगळे घटक या ठिकाणी या खर्चा योजना खर्च येतात म्हणजे योजना खर्चामध्ये आपण पाहतो की एवढे घटक मोडतात तर सार्वजनिक खर्चामध्ये बिगर योजना खर्च म्हणजे योजनेशिवाय किंवा ज्याला आपण वेगळे खर्च म्हणतो बिगर योजना खर्च त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे खर्च येतं त्यामध्ये नंबर एक आहे संरक्षण त्यानंतर अर्थसहाय्य म्हणजे मदत करणे त्यानंतर कर्जावरील व्याज परतफेड करणे त्यानंतर काही सर्वसाधारण सेवा असतात त्या सर्वसाधारण सेवा पुरवणे आणि सरकारचा प्रशासनाचा खर्च किंवा प्रशासनाला खर्च तर विद्यार्थी मित्रांनो हा दोन प्रकारचा खर्च सरकार सद्यस्थितीत करत आहे आणि योजना खर्चावरही हो आणि बिगर योजना खर्चावरही हो सार्वजनिक खर्च मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून सार्वजनिक खर्च त्या ठिकाणी जी झालेली प्रचंड वाढ आपण दाखवतो तर ही कारण त्याला आपल्याला कारणीभूत आहेत तर या मध्ये सुद्धा आपल्या लक्ष येईल की सरकारचा योजना खर्चापेक्षाही बिगर योजना खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सद्यस्थितीत त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊ शकतो तर या ठिकाणी भारतात सार्वजनिक खर्च वाढण्यामागील काही साधारण महत्वाची कारण आहेत ती या ठिकाणी आपण आता शेवटच्या मुद्द्यामध्ये घेऊयात तर सार्वजनिक खर्च हा प्रचंड स्वरूपात वाढलेला आपण पाहिलेला आहे तर त्याची कारणं जी आहेत ती या ठिकाणी एक एक लक्षात घेऊ सर्वप्रथम प्रथम पहिलं कार्य आहे कारण आहे की कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी खर्च आज आपण पाहतो की भारताने कल्याणकारी राज्य ही संकल्पना स्वीकारलेले आहे आणि कल्याणकारी योजना ज्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकार आखते त्याची अंमलबजावणी करते त्याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण पाहतो की सरकारचा सार्वजनिक खर्च वाढलेला आहे दुसरा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आहे संरक्षणावरील वाढता खर्च आपण पाहतो की सद्यस्थितीत जगातील अनेक जे राष्ट्र असतात ते संरक्षण जास्त मजबूत करण्यासाठी प्रचंड खर्च करतात त्याच धर्तीवर भारताने सुद्धा संरक्षणावरील हा जो काही खर्च आहे हा मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे आज आपण पाहतो की चीनची बाँड्री असेल पाकिस्तानची बाउ्री असेल तर यावर संरक्षण मोठ्या प्रमाणात सरकारला द्यावं लागतं आणि हे संरक्षण देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करतं प्रचंड हा खर्च वाढेला त्यामुळे सार्वजनिक खर्च वाढला त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे शहरीकरणाचे वाढते प्रमाण आणि त्यातील नागरीकरणाच्या सुविधा आज आपण पाहतो की भारतात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढेल आहे आणि शहरीकरणात आपण लोकसंख्या वाढल्यामुळे मग तिथं नागरी सुविधा मोठ्या प्रमाणात वाढाव्या लागतात वीज आहे रस्ते आहे पाणी आहे शिक्षण आहे आरोग्य आहे अशा अनेक त्या ठिकाणी सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात वाढाव्या लागतात तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि म्हणून सार्वजनिक खर्च वाढतो त्यानंतर महत्वाचं आहे की ग्रामीण भागात या ठिकाणी आपण पाहतो की कृषी उद्योग आहेत आणि त्यांच्या क्षेत्राच्या विकासासाठी प्रचंड खर्च करताय सरकार म्हणून कृषी आणि उद्योगाला चालना देण्यासाठी सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो यामुळे खर्च वाढलेला आहे त्यानंतर आहे विस्तारणारी प्रशासकीय यंत्रणा त्यानंतर कर्मचाऱ्या पगार आणि पेन्शनवरील वाढता खर्च आज आपण पाहतो की प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे आणि जसजसं त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा मजबूत होत आहे किंवा विस्तार होत आहे तस तसं वाढत्या कर्मचाऱ्यांचा पगार त्यानंतर पेन्शनवरील वाढता खर्च यामुळे सुद्धा सरकारच्या खर्चात भर पडते त्यानंतर पायाभूत सुविधावरील वाढता खर्च आज आपण पाहतो की पायाभूत सोयीसुद्धा अत्यंत महत्वाच्या असं जातात आणि पायाभूत सोयीसुद्धा पुरवण्यासाठी किंवा चांगल्या प्रतीच्या देण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आज आपण पाहतो की वीज आहे दळणवळ आहे वाहतूक आहे सेवा आहे ह्या ज्या काही पायाभूत सोयीसुद्धा आहेत त्या सोयसुद्धा मोठ्या प्रमाणात सरकार विकसित करत आहे आणि त्यामुळे सुद्धा त्यांचा प्रचंड खर्च होत आहे त्यानंतर अनुदानावरील वाढता खर्च आता याला आपण सबसिडी म्हणतो सरकार विविध प्रकारचं सबसिडी विविध क्षेत्रावर किंवा विविध मुद्द्यावर त्या ठिकाणी देत असते त्याला आपण अनुदान म्हणतो तर या ठिकाणी ही सबसिडी असेल अनुदान असेल हे मोठ्या प्रमाणात विकासाला चालना देण्यासाठी किंवा विकासाची गती वाढवण्यासाठी हे करत असतं आणि यावरील हा जो काही अनुदानाचा खर्च आहे तो वाढत असल्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढत आहे त्यानंतर तुटीच्या अर्थसंकल्पामुळे वाढणाऱ्या कर्जाचे व्याजाचे प्रमाण जास्त आज आपण पाहतो की तुटीचा अर्थसंकल्पना वापरतो आपण आणि त्यामुळे कर्ज घेतो त्या कर्जाचं व्याज पुन्हा त्या ठिकाणी वाढतं मग कर्जाचं प्रमाण वाढणं आणि त्यांचं व्याजाचं प्रमाण वाढणं याच्यामुळे सुद्धा सरकारचा खर्च मोठ्यापणा होतो त्यानंतर शेवटचं या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या विकसनशील स्वरूपामुळे सार्वजनिक उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकली नाही आता या ठिकाणी आज आपण पाहतो की सार्वजनिक जो काही विकसनशील स्वरूप आहे आपलं आणि सार्व विकसनशील आवडतात डेव्हलपिंग कंट्री म्हणतो आपली तर भारतीय अर्थव्यवस्था ही डेव्हलपिंग म्हणजे डेव्हलप्ड होण्यासाठी विकसित होण्यासाठी झटत आहे किंवा विकसित होण्याकडे चाललेली आहे त्यामुळे आपण याला डेव्हलपिंग कंट्री किंवा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतो आणि विकसनशील अर्थव्यवस्थेत सार्वजनिक उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजेत ती वाढ त्या ठिकाणी होऊ शकली नसल्यामुळे प्रचंड खर्च हा सरकारचा वाढत आहे आणि म्हणून या विविध कारणावर सरकारचा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून तो ही कारणं याला कारणीभूत आहेत त्यामुळेच सरकारचा सार्वजनिक खर्च वाढलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही संकल्पना सार्वजनिक खर्चाची अभ्यासलेली आहे तर सार्वजनिक खर्चाचं प्रमाण त्यानंतर सार्वजनिक खर्चाची महसुली खर्च भांडुली खर्च आणि शेवटचा घटक त्यामध्ये सार्वजनिक खर्च वाढण्याची कारणे तर या एवढी संकल्पना या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला असल्यामुळे ही संकल्पना या ठिकाणी समजून घेतली आहे पुन्हाच या ठिकाणी हे प्रत्येक मुद्दे आपण बारकाईने बघावेत आणि सरा अभ्यासाचा सराव करावा तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद थँक्यू